नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या देवघरात ही एक मूर्ती किंवा हा एक फोटो नसेल तर आजच तो फोटो किंवा ती मूर्ती घरी आणा तुमचे भाग्य बदलेल आणि कधीच तुमच्या घरात पैसा कमी पडणार नाही आणि तुमच्या घरात कोणतीही वाईट गोष्ट प्रवेशसुद्धा करणार नाही शत्रू असतील त्यांचा नाश होईल काही अडचण असेल ती दूर होईल समस्या संकट तुमच्यावर कधी येणार नाही अडचणीसुद्धा तुमच्या कमी होतील ज्या कामात तुम्ही हात टाकाल त्या कामात तुम्हाला यशाची प्राप्ती होईल म्हणून ही मूर्ती तुमच्या घरात असेल नसेल तुम्ही ही मूर्ती तुमच्या घरात अवश्य स्थापन करा आता ही मूर्ती कोणती आहे तर मित्रांनो ही मूर्ती आहे कृष्णाची मूर्ती पण कोणतीही कृष्णाची मूर्ती तुम्हाला घरात स्थापन करायची नाही आहे फोटो पण कृष्णाचाच हवा पण कोणता तर मित्रांनो आपल्या घरात बाळकृष्णाची मूर्ती किंवा बाळकृष्णाचा फोटो आपण ठेवायला पाहिजे देवघरात छोटासा फोटो आणा किंवा छोटीशी मूर्ती आणा तांब्याची चांदीची पितळाची मूर्ती मार्केटमध्ये मिळते तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती तुमच्या घरात अवश्य स्थापन करा फोटो स्थापन करायचे असेल तर फोटोसुद्धा स्थापन करू शकतात मूर्ती किंवा फोटो दोघांमधून एक जे जमेल ते तुम्ही आणा अभिषेक करा आणि आपल्या देवघरात स्थापन करा रोज विधिविधानाने हळदी कुंकू वक्षत फुलं हार वाहून त्या मूर्तीची पूजा अर्चना करा कृष्ण सगळ्यांना पावतोच सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतोच आणि घरात कोणतीही बाधा येऊ देत नाही कोणावर संकटसुद्धा येऊ देत नाही बाळकृष्णाची मूर्ती किंवा बाळकृष्णाचा फोटो तुम्हीसुद्धा तुमच्या घरात अवश्य ठेवा तुम्हाला याने नक्कीच लाभ होईल तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद